किशोर सूर्यकांत देवकर किशोर सूर्यकांत देवकर अशी मृतांची नावं आहेत आपल्या शेतात बकऱ्या चरण्यासाठी ते गेले होते रोज दुपारी बारा वाजेपर्यंत दोघेही घरी परत येतात काल बकऱ्या घरी आल्या मात्र दोघेही भावंड परत आले नाहीत त्यामुळं कुटुंबीय चिंतेत पडले होते बराच उशीर होऊन ईश्वर आणि किशोर घरी न ना परतल्यानं नातेवाईकांनी ना सर्वत्र शोध घेतला अखेर आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या शेतात खोदलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आलेत या घटनेची माहिती मिळताच आरणे पोलीस ठाण्याचे कर्मचारी व्यंकटेश मच्छेवार अक्षय ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे दोन्ही पुतणे पाणी पिण्यासाठी विहिरीत गेले असताना पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला कसा आणि त्याबरोबरच याचा मृत्यू झाल्याची फिर्याद श्रीराम नारायण देवकर यांनी पोलिसात दिली आहे त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली त्यांच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा आप्त परिवार आहे या घटनेमुळं शेलू गावावर शोककळा पसरली आहे